शांती चौक ते बोरामणी नाका रस्त्यावरील खड्ड्याने नागरिक त्रस्त। शहरातील सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत। स्मार्ट सिटीच्या कामामुळे रस्ते खोदल्याने त्यात भर पडली आहे। शहरात ही परिस्थिती तर शहराबाहेरून जाणाऱ्या अक्कलकोट पाणी टाकी, शांती चौक सिग्नल ते जुना बोरामणी नाका सिग्नल या रस्त्यावर देखील अनेक खड्डे पडले आहेत। शांती चौकात तर रस्ता पूर्णपणे वाहून गेलेला असून भले मोठे खड्डे पडले आहेत। पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरत असल्याने या चौकात चिखलाचा सडा पडलेला असतो। येथूनच शहराबाहेरून जाणारी जड वाहतूक देखील सुरू असते। संध्याकाळी तर धुळीचा धुरळा उडत असल्याने नागरिकांना दिवे असूनही अंधारातून गेल्यासारखे होते। धुळीचा नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, त्याचा विचार तर कोणीच करीत नाहीत। सदर रस्त्यावर यापूर्वी अनेक अपघात होऊन कित्येक निरापराध्यांचे बळी गेले आहे। नागरिकांच्या जीवाची लोकप्रतिनिधींना काही काळजी आहे की नाही असा प्रश्न या भागातील व्यापारी, रिक्षा चालक, नागरिक विचारत आहेत। रस्ता आहे तर खड्ड्यात रस्ता आहे तर रस्त्यात खड्डा, हेच काय ना। आणि वाहन चालवणं सुद्धा जड झालेलं आहे। महापालिका सुद्धा महापालिका प्रशासन जागृत नाही, नागरिक सुद्धा हे करत नाही, तक्रारी करत नाही। त्यामुळे दहशतची परिस्थिती काय आता शांती चौकातला रिक्षा ड्रायव्हर बोलतो व इथं भरपूर खड्डे येतात। खड्डे असल्यामुळं या शांती चौकात ॲक्सिडेंट खूप होतात। या ॲक्सिडेंटमुळं ह्यात खड्डे जास्त, रस्ता कम आहे, ह्यात प्रशासनानं काही दक्षता घेत नाही आहे। रोडवर खड्डे भरपूर आहेत, लोक घसरून पडतात आणि वरवर जास्त आहे गाड्यांचं, तर रस्ता दुरुस्त व्हा। अक्कलकोट रोड परिसरात नवीन पाण्याची टाके, त्या टाकी रस्त्याजवळ असणारा जो सिग्नल आहे काय, त्या सिग्नलचा तर रस्त्याची अवस्था अतिशय खराब आहे। कडे या पद्धतीनं रस्त्याची दुरुस्ती होणं महापालिकेकडून अपेक्षित आहे। महापालिकेच्या विभागानं लक्ष द्यावं आणि या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी आणि होणारा जो त्रास आहे नागरिकांना कमी व्हावं ही अपेक्षा।